फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी मटणाची भाजी किंवा मटणाचा रस्सा। आपण हे अशी उकड करून घेतली आहे, कुकरला लावून घेतलं होतं, तर आपण तेल तापत ठेवलं आहे। आता यामध्ये आपण वाटण घालूया, जिरं, मोहरी, वाटण टाकते। छान असं कळसून घेऊया। अजूनमधून असं हलवून घेऊया, नाही तर आपलं वाटण खाली लागणार। आता यामध्ये मी दोन चमचे चटणी पावडर वापरणार आहे। एक चमचा गरम मसाला, हळद, धनिया पावडर। आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊया। छान असं वाटण आपलं परतून झालंय। आता आपण थोडस सूपच पाणी टाकूया यामध्ये, जेणेकरून आपलं वाटण छान असं शिजेल। यामध्ये जास्त नाही टाकलंय, दोनच चमचे टाकले। गॅस कमी राहू द्यायचा, अजूनमध्ये असं हलवून घ्यायचं आपण। आता आपण हे पूर्ण सूप टाकून घेऊया, पीसेसही टाकू। आपण अजून थोडस पाणी ऍड करूया। गॅस फास्टच ठेवला आहे। पाणी ॲड करूया, पातेलीमध्येच टाकले, त्याचा अर्क भाजीमध्येच उतरेल। आता आपण भाजीला घट्ट पातळ बघून घेऊया, खूप घट्ट आहे आपली भाजी, खाऊ शकता। अजून आपण थोडंसं पाणी टाकूया यामध्ये। कोथिंबीर टाकूया, आपण सूपमध्ये मीठ वापरलं आहे म्हणून आपण मिठाचं प्रमाण जरा कमीच घ्यायचं। मीठ टाकूया, गॅस फास्टच ठेवायचा। आपली उकळी आली की मग आपण गॅस स्लो करूया। आपल्या भाजीला छान अशी उकळी आली आहे, आता आपण गॅस कमी करूया, नाही तर आपली भाजी ओतू जाणार। तर आपण अजून 5 मिनटं मंद आचेवर शिजून घेऊ। आता आपण गॅस बंद केला आहे, पाहू शकता तुम्ही छान आपली भाजीला अशी तरण आलं आहे। पाहू शकता
आता आपण ताट वाढून घेऊया. भाकरी छान लागते यामध्ये मटणासोबत. चपाती केली आहे. कांदे जर तुम्हाला माझा व्हिडिओ मटणाचा रस्सा आवडला असेल तर तुम्हीही ट्राय करून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनु आणि आयु चॅनलवर कमेंट्स करा. थँक्यू.